now. It's quite cold here, but since there's sunlight, it feels great. The view is really beautiful. There's scenic beauty everywhere. Since we came here by walking, the oxygen level here is low, so we are getting a little bit of breathing problem, but the overall scenic view is really beautiful here. नॉर्थ सिक्कीम भागातील लाचेनवरून गुरुडोंगमारकडे जात असताना पूर्वेकडे एक रस्ता लागतो. हा रस्ता थांगू व्हॅली व चोपता व्हॅली मार्गे कालापत्थर या ठिकाणाकडे जातो. सिक्कीम मधील मिनी स्वित्झर्लंड अशी ओळख असलेले हे सुंदर ठिकाण पर्यटकांच्या पॅकेज मध्ये समाविष्ट नसते, त्यामुळे या ठिकाणी जायचे असल्यास आपल्याकडून 400 ते 500 रुपये ज्यादा लागतील असे ड्रायव्हर सांगतो. त्याची कल्पना आपल्याला आधीच दिलेली असल्याने व ते ऐच्छिक असल्यामुळे या ठिकाणी जावे की नको ते तुम्ही ठरवू शकता. मात्र गुरुडोंगमार बघून कालापत्थर न बघता परत कुणीही येत नाही. गुरुडोंगमार कडे जाणाऱ्या रस्त्यावरून हे ठिकाण 14 किलोमीटर असून रस्ता कच्चा असल्यामुळे जाण्या येण्यास किमान 1 तास लागतो. चोपता व्हॅली मधील घाट वळणाच्या रस्त्याने जात असताना वर निळे आकाश आणि त्याखाली डाव्या बाजूला असलेले बर्फाच्छादित डोंगर हे दृश्य अतिशय सुंदर दिसते. कालापत्थर हे ठिकाण साधारणतः 15,000 फूट उंचीवर असल्यामुळे व नेपाळ सीमेजवळ असल्यामुळे या ठिकाणी परमिट शिवाय जाता येत नाही. मात्र परमिट काढण्याचे काम आपल्या टूर ऑपरेटर कडून आधीच झाले असल्यामुळे त्याची फारशी चिंता करण्याची आवश्यकता नसते. व्हॅलीच्या टोकावर सर्व गाड्या जाऊन थांबतात. या ठिकाणी तुम्हाला 1/2 तास वेळ दिला जातो. गुरुडोंगमार पेक्षा या ठिकाणाची उंची कमी असल्यामुळे व या ठिकाणी दोन्हीकडून उंच डोंगर असल्यामुळे ऑक्सिजन कमतरतेचा आणि थंडीचा फारसा त्रास होत नाही, त्यामुळेच लहान मुलांसाठी व वयस्कर व्यक्तींसाठी सुद्धा हे ठिकाण भेट देण्यायोग्य आहे. नमस्कार, गुड मॉर्निंग. मी आता आहे कालापत्थर येथे. लाचेन येथून गुरुडोंगमारला जात असताना मध्ये कालापत्थर नावाचं ठिकाण लागते, ज्या ठिकाणी आपल्याला 14 किलोमीटर वरती चढून यावं लागतं आणि 14 किलोमीटर परत जाऊन आपण नंतर पुढे गुरुडोंगमारकडे जातो. तर हे लाचेन वरून कालापत्थर येथे आलो आहे. आपल्याला मागे दिसेल हिमालयाचे स्नोबाउंड पीक आहे आणि संपूर्ण काळा कविंचा कालापत्थर असल्यामुळे या ठिकाणाला कालापत्थर असं म्हटलं जाते. ह्या ठिकाणावर आपल्याला प्रत्यक्ष स्नोचा आनंद घेता येतो. आपल्याला दिसेल की मागे पूर्ण बर्फाच्छादित शिखर आहेत आणि आता आम्ही पण उभा आहे. त्या ठिकाणी पूर्ण बर्फ आहे आणि यापर्यंत गाड्या येतात आणि ह्या ठिकाणी आता आपण ह्या व्हॅलीचा शूट घेऊया. व्हॅली कशी आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. चला आता आपण कालापत्थरला आणखी समोर जाऊया. भोवतालचे काळे पर्वत व त्यावरील पांढरे बर्फ यामुळे या भागात सर्वत्र ब्लॅक अँड व्हाइट असे चित्र दिसते. या काळ्या दगडांच्या डोंगरामुळेच या ठिकाणाला कालापत्थर अशी ओळख मिळालेली आहे. या ठिकाणी भेट देण्याचा बेस्ट सीझन मार्च ते जून असला तरी नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान हे ठिकाण स्कीइंग आणि स्नोबोर्डिंग या साहसी खेळासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी बर्फावर खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला की पुढे पर्यटकांच्या गाड्या गुरुडोंगमारकडे निघतात.